जेवणाच्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चटणींचे प्रकार आले की आपल्याला एका घासाऐवजी दोन घास जास्त जातात। तर आज मी चटणी जी बनवलेली आहे ती कारळ्याची चटणी। वेगवेगळ्या पद्धतीची चटणींचे प्रकार पाहिलेले आहेत, तर ही सुद्धा चटणी तुम्ही बनवून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चौमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक चटणीचा प्रकार करणार आहे। वेगवेगळ्या चटण्या आपण पाहिलेल्या आहेत आणि सर्वांचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहे। सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, ते व्हिडिओ सुद्धा माझे नक्की बघा। आजची जी चटणी आहे ती कारळ्याची चटणी, एकदम साधी सोपी आहे, पटकन होणारी आहे आणि अगदी जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारी अशी ही चटणी आहे। कोणताही चटणीचा प्रकार आपण जेवणाबरोबर खाल्ला तर एका चपात्याऐवजी दोन चपात्या तर नक्की जातात। ही चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहत राहा। कारळ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कारळे घेतलेले आहेत। तुम्हाला माहिती नसेल तर कोणत्याही जनरल स्टोर्समध्ये सहजपणे तुम्हाला उपलब्ध होईल। खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे। चटणी नक्की ट्राय करून बघा। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य काय काय घेतले बघा। एक चमचा जिरे घेतलेले आहेत, 10 ते 15 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपल्याला जिरे आणि कारळे भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। आता आपण दोन्ही भाजून घेऊया। पहिले आपण कारळे घेऊया भाजून। मीडियम गॅस ठेवायचा आणि कारळे व्यवस्थित भाजून घ्यायचे। खूप वेगळी चटणी आहे तर नक्की ट्राय करून बघा। कारण काय होतं, आपण वेगवेगळ्या चटणींचे प्रकार पाहतो पण अशा पद्धतीची चटणीसुद्धा तुम्ही ट्राय करा आणि साहित्य पण खूप कमी लागतं। घरी असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी जेवणाची रंगत वाढवणारी अशा प्रकारची चटणी, अगदी ताटाला लावल्यावर ताटाचीसुद्धा शोभा वाढवेल अशी छान चटणी आहे, तर नक्की ट्राय करा। कंटिन्यू परतवत राहायचं आहे जेणेकरून याचा कलर चेंज पण नाही झाला पाहिजे आणि व्यवस्थित भाजली गेली पाहिजे। खरपूस व्यवस्थित भाजली तर चटणीसुद्धा जास्त दिवस टिकते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते। आणि जसं आपण तीळ भाजतो कसा तडतड आवाज येतो, तसे ही भाजल्यावरसुद्धा त्या तिळासारखा आवाज येतो, तडतड असा आवाज होतो। आपले कारळेसुद्धा आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तुम्हाला थोडेसे मी उचलून दाखवते। थोडासा कलर ते चेंज झालेला आहे आणि खरपूस भाजलं म्हणजे छान असे मस्त मिक्सरला वाटतंसुद्धा व्यवस्थित येईल। बाकी ते छान खरपूस झालेले आहे। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। मी गॅस बंद केलेला आहे। थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता बाकीचं साहित्य आपण ॲड करूया। पहिले जिरे ॲड करूया, त्यानंतर लसूण पाकळ्या ॲड करायचे आहेत। लसूणचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं ह्या चटणीसाठी, चवीला खूप छान लागते, लसणामुळे टेस्ट खूप छान येते। आणि 1.5 चमचा मी इथे तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे पण चटणी ही थोडीशी तिखट छान लागते। आता हे मिक्सरला आपण चालू बंद करून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। मी मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे, थोडं जाडसर वाटलेलं आहे। तुम्ही ॲक्च्युली ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता किंवा प्रवासामध्ये नेऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही, भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। आणि अशा पद्धतीची चटणी आवडली तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि वेळात वेळ काढून माझा हा चटणीचा पूर्ण व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आपली कारळ्याची चटणी आता तयार झालेली आहे। ही चटणी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही बनवून बघा आणि छोटीशी कमेंट करा। नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा। आपण असंच पुन्हा भेटू अशीच एखादी वेगळी रेसिपी घेऊन। तोपर्यंत गुड बाय।